शेअर बाजार म्हणजे अनिश्चितता, शेअर बाजाराची वाटचाल नेमकी कशी असेल हे कुणीही छाती ठोकपणे तंतोतंत सांगू शकत नाही। मात्र रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्ससह काही तांत्रिक बाबींची माहिती असल्यास शेअर बाजाराच्या वाटचालीचा अंदाज बांधता येऊ शकतो। जेके वेल प्रस्तुत शेअर कनेक्टच्या आजच्या भागात जाणून घेऊया याबाबत। शेअर बाजाराची प्राथमिक माहिती घेतल्यानंतर त्यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आणि तयारी होते, मात्र शेअर बाजारात प्रचंड अनिश्चितता असते। नेमक्या कोणत्या दिशेने बाजार झुकणार याबाबत कुणीच छाती ठोकपणे सांगू शकत नाही, पण तरीही पूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि बारकाईनं निरीक्षण केलं तर शेअर बाजाराची नेमकी वाटचाल जाणून घेणं सोपं होतं। त्यासाठी काही ठोकळ तांत्रिक बाबी आहेत। RSI म्हणजेच रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हे त्यापैकी एक आहे। टेक्निकल एनालिसिस मध्ये एक इंडिकेटर आहे RSI, रिलेटिव स्ट्रेंथ इंडेक्स। RSI हे एक मोमेंटम इंडिकेटर आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कळतं की मार्केटचं डायरेक्शन काय आहे आणि त्या डायरेक्शन मधली त्यांची स्ट्रेंथ किती आहे। जसं RSI एक इंडिकेटर आहे तसे अनेक इंडिकेटर्स आहे, जसे की ADX आहे, MACD आहे, मूव्हिंग एव्हरेज आहे, बॉलिंजर बँड आहे। तर असे दोन तीन इंडिकेटरचं मिक्स करून एक स्ट्रॅटेजी बनवली आणि त्या स्ट्रॅटेजीवरती जर काम केलं आणि त्या स्ट्रॅटेजीवरती जर ट्रेडिंग केलं तर नक्कीच आपल्याला चांगला चांगला फायदा होऊ शकतो। जर तो 70 पेक्षा अधिक असेल तर संबंधित कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि आता विक्री करण्यास हरकत नाही असा संकेत आहे। तसंच RSI 30 किंवा त्याच्यापेक्षा खाली असेल तर संबंधित कंपनीमध्ये खरेदी करण्यास हरकत नाही असं समजलं जातं। या बाबी तपासताना संबंधित कंपनी, त्याचा इतिहास आणि आर्थिक परिस्थिती याचा अभ्यास करणंही तितकंच महत्त्वाचं असतं।